इथे आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करते, सर्व प्रेस रिपोर्टर्सना, सर्व चॅनलला, सर्व वृत्तपत्रांना, की एक प्रकारचा पॅनिक जो पसरतोय किंवा एक प्रकारची भीती जी लोकांमध्ये पसरते त्याच्यावर आपण आळा आणणं महत्वाचं आहे. कारण का आता तुम्ही बघितलं, 3 पेशंट आज डिस्चार्ज झाले. ते ऍडमिट झाल्यापासून आजपर्यंत एसिम्प्टोमॅटिक होते, म्हणजे त्यांना खोकला नव्हता, त्यांना सर्दी नव्हती, त्यांना ताप पण आला नाही. म्हणजे अगदी ते घरी असे तर कदाचित वाटलं पण नसतं की त्यांना कोरोना झालाय. ते कॉन्टॅक्टच्या संपर्कात आले म्हणून त्यांना टेस्ट करण्यात आलं. असे असंख्य पेशंट आहेत. उद्या पण 7 जण डिस्चार्ज होणार आहे, त्यांचा आज स्वॉब येणार आहे, ते पण असिम्प्टोमॅटिक आहेत. माझ्या मतदारसंघातले असल्यामुळे मला काही जणांशी संपर्क साधायची वेळ आली आणि मी सगळ्यांची विचारपूस करते. 80% हे असिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे सर्दी, खोकला, ताप काही नाही, लक्षणं दिसत नाही. आणि म्हणून घाबरण्यासारखं काही नाही आहे कृपया करून, कारण का सगळे स्वतः प्रतिकार शक्तीला आपण खूप कमी लेखतोय ते लेखू नका. प्रतिकार शक्ती प्रत्येकामध्ये, इम्युनिटी खूप चांगली असते. कदाचित आपल्या काही जणांना होऊन पण गेलं असेल आणि आपल्या कळलं नाही, म्हणून स्वतःहून लोक बरे होत आहेत ही आपल्यासाठी खूपच दिलासादायक गोष्ट आहे. ज्यांना काही वेगळा आजार असेल किंवा जे थोडे सिनियर आहेत तेच थोडेसे सेन्सिटिव्ह ग्रुपमध्ये येतात, त्यांना थोडी काळजी घ्यायची गरज आहे. पण मला असं वाटतं आपण सगळे येणाऱ्या दिवसात प्रतिकार शक्ती वाढवण्याची त्यावर फोकस करूयात, जास्त भीती नको पसरवूयात. आता थर्मल स्कॅन पण चालू करतात प्रशासन, सिव्हिल हॉस्पिटलचे सगळेजण अतिशय चांगलं काम करत आहेत. मला माहिती आहे काही तक्रारी आहेत, त्याचं देखील निवारण करत आहेत. रात्रंदिवस हे सगळे काम करत आहेत. पण आपण पण घरी बसून जर आपण सोशल डिस्टन्सिंग जर पाळलं ना, तर मग लॉकडाऊन पण आपण उघडू शकतो. मी तुम्हाला एकच उदाहरण देते, जपानमध्ये काहीच, म्हणजे अगदी हजारची आकडेवारी आहे, तिथे लॉकडाऊन नाही आहे, पण तिकडे जन्मता मास्क घालतात, जन्मता लोकांपासून दूर राहतात आणि म्हणून त्यांची डेथ ते कंट्रोल करू शकले. दुसरी दिलासादायक गोष्ट ही आहे की ह्याच्यामधली जी डेथ रेट, फेटॅलिटी रेट म्हणतो, ती खूप कमी आहे. फ्लूची जास्त आहे उलट करोनापेक्षा. आणि एवढी खूप जास्त जरी लोक पॉझिटिव्ह असले तरी त्याच्यामधली डेथ रेट खूप कमी आहे. कारण का 80% लोक, 90% मी तर म्हणते, बरे होत आहेत. आणि आज त्याच कुटुंबा जे कॉन्टॅक्ट पहिलं कुटुंब होतं त्यांचा डिस्चार्ज झाला. उद्या 7 जणांचा, येणाऱ्या दिवसात सगळ्यांचा डिस्चार्ज होईल, ह्याच्यात माझ्या मनात ह्याबद्दल दुमत नाही आहे. पण आपण देखील सगळ्यांना मी नम्रतेची विनंती करते की आपण एक जे भीतीचं वातावरण पसरवते ते पसरवू नका. आणि प्रशासन पूर्णपणे काम करतंय, पोलीस काम करतात, महानगरपालिका देखील काम करते. आणि कुठे काही खंत वाटली तर नक्की आम्हाला सांगा, आम्ही त्याची त्या ठिकाणी पूर्तता करू. राशन पण चालू झालंय, पिवळं आणि केसरी कार्डला पण राशन वाटप आता हळूहळू सुरू झाले आहे. भाजीपाल्याची पोलीस आयुक्तांनी अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलं आहे. पहिल्या दिवसा काही हे होत्या, तर मला असं वाटतं सगळे रात्रंदिवस काम करतात. आपण फक्त सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि काही पॅनिक न पसरवता आपण त्यांना सहकार्य करूया, एवढीच मी तुम्हाला विनंती. धन्यवाद.